ज्या बाबतीत मी 2019 सभेमध्ये मी जाहीर त्यांचे स्क्रीनवरती ते दाखवून पण जाहीर विरोध केला त्या गोष्टीला. काही गोष्टी नाही पटल्या, ज्या आजही नाही पटत मला. आणि मला असं वाटतं या बाबतीत आपण मोकळं असणं गरजेचं आहे की बाबा ही गोष्ट मला तुमची पटलेली नाही आहे, या गोष्टी तुमच्या मला पटल्या. मग ती नोटबंदीची असेल, पुतळ्यांची असेल, अनेक गोष्टींची असतील. ज्या गोष्टी नाही पटल्या नाही पटल्या, पण ज्या गोष्टी पटल्या त्याचं जाहीर कौतुक देखील करणारा माणूस मी आहे. ज्या प्रकारचं 370 कलम काश्मीर बंद रद्द झालं किती वर्ष ऐकतोय, जेव्हापासून मला राजकारणाची समज आली, साधारणपणे तो काळ असेल 75 वगैरे काळ असेल, ज्याला समज नसेल नाही म्हणणार मी, उमज म्हणेन मी, उमजलं ज्याला म्हणतो आपण, 75 काळ असेल आणीबाणीचा काळ, तेव्हापासून मी जे काही बघतोय किंवा त्याच्या अगोदरचं जे काही मी वाचलंय 1947 साली ज्याला हा देश स्वतंत्र झाल्यानंतर पासूनच्या जे मी काही गोष्टी अनेक ज्या वाचल्या आहेत, तेव्हापासून सुरू आहे 370 कलम रद्द करा. आज नरेंद्र मोदींचं सरकार ज्यावेळेला आलं, नरेंद्र मोदींनी त्या काश्मीरमधलं 370 कलम रद्द केलं. 370 कलम रद्द काय होतं की आपल्या देशाचा एक भाग, पण तिथे तुम्ही 1 इंच जमीन विकत घेऊ शकत नाही. हे जे आजपर्यंत होतं हे नरेंद्र मोदींच्या सरकारमुळे झालं हे तुम्हाला मान्य करावंच लागेल. याच्यासाठी किती वेळा मागण्या झाल्या, किती सरकारांनी सांगितल्या गोष्टी की आम्ही करू, कोणी केलं नाही. ज्यावेळेला बाबरी मशिदीचा विषय ज्यावेळेला आला आणि ज्यावेळेला देशभरातनं अनेक ठिकाणून ज्यावेळेला कार सेवक ज्यावेळेला तिकडे अयोध्येला गेले, त्यावेळेला ही चॅनल्स नव्हती, फक्त दूरदर्शन होतं. पण त्या दूरदर्शनवरती काही स्लॉट दिले जायचे, काही त्यावेळेचे काही चॅनलचे काही रील्स बिल्स असे काहीतरी होते, अर्ध्या अर्ध्या असे तर स्लॉट दिले जायचे, वेळा दिल्या जायच्या. आणि जेव्हा ही माणसं ज्यावेळेला कारसेवक तिकडे गेले, त्यावेळेला तिथे मुलायमसिंग यादवच्या सरकार त्यावेळेला तिकडे होतं, त्या सगळ्या कारसेवकांना, अनेक कारसेवकांना तिकडे गोळ्या घालून ठार मारले आणि त्यांची प्रेत तिथे त्या शरयू नदीमध्ये फेकून दिली होती. माझ्या डोळ्यासमोर आजही जात नाहीत ती. कोण कुठचा बाबर आणि कुठच्या बाबराला सांभाळणारे आमच्याकडच्या अवलादी. झालं कधी ते, साधारणपणे ती 88-89 गोष्ट असेल, तेव्हापासूनचे सगळं सुरू आहे. विषय त्याच्याही कदाचित अगोदरचा पासूनचा असेल, पण हे सगळं कारसेवक तिथे जाणं, तिथे ती आंदोलनं होणं, सगळ्या गोष्टी होणं आणि मग 92 त्याचा ढाचा गेला, ती पाडली गेली. झालेली गोष्ट आहे ती 92, त्यावेळेला त्याच्या अगोदर ते सगळे कारसेवक जेव्हा मारले गेले आणि आता नरेंद्र मोदींचं सरकार असताना कोर्टामधनं राम मंदिर बांधायची परवानगी मिळाली आणि आज त्यातला पहिली फेज ज्याला आपण म्हणतो पहिला भाग राम मंदिराचा आज उभा राहिला. तिकडे रामलल्ला तिथे उभे राहिले, प्रतिष्ठापना झाली. जसं काश्मीरचं झालं तसं राम मंदिराचं झालं. मी तुम्हाला निश्चित सांगतो की हे नरेंद्र मोदींचं सरकार आणि त्या काळातलं सुप्रीम कोर्ट यांच्यामुळे हे राम मंदिर उभं राहिलं आणि त्या कारसेवकांच्या आत्म्यांना शांती मिळाली, नाही ते शक्य नव्हतं. ज्या गोष्टी योग्य आहेत त्या योग्य आहेत, ज्या गोष्टी अयोग्य आहेत त्या अयोग्य आहेत.